हालेलुया, आपण प्रार्थना करूया। पिता परमेश्वरा, सुंदर दिवसाबद्दल तुमचा आभार म्हणतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो। महान परमेश्वर, तू आशीर्वादित परमेश्वर, तुझ्या वचनानुसार चालणाऱ्या प्रत्येकांना तू आशीर्वादित करतो। तुझ्या वचनाने आमचं जीवन बदलतो आणि आम्हाला आशीर्वादाने आनंदी व शांतीचा मार्ग देत असतो, त्याबद्दल तुमचा आभार म्हणतो। ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो, आमेन। करिंथकरास दुसऱ्या पत्रामध्ये 5 अध्याय वचन 17 घ्या। जर कोणी ख्रिस्ताच्या खाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, ते पहा नवे झाले नाही। जे ख्रिस्तामध्ये जे येतात ना, ते नवीन होतात। जुनं जे ख्रिस्तामध्ये नाहीये, ते पापामध्ये असतात, आणि ते पापामध्ये असल्यानंतर त्यांना समजत नाहीये काय नवी उत्पत्ती आहे किंवा नवीन एक घडण आहे। हालेलुया। आता जर ख्रिस्ताच्या बाबतीत तुमची नवी उत्पत्ती झालेली आहे, म्हणून त्यांनी काय सांगितले, पौलाने काय आपलं सांगते, जुनं ते होऊन गेलं, पहा आता ते नवं झालेलं आहे। आता नवीन होण्याचा अर्थ म्हणजे ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालणं, बरोबर। आणि येशू ख्रिस्तापासूनच नवीन जीवन मिळते। कोणापासून? कोणापासून? ख्रिस्तापासून आपल्याला नवीन जीवन मिळते। म्हणून त्यांनी काय सांगितले, जुनं ते होऊन गेलं, पहा ते आता नवीन झाले नाही। आता नवीनचा अर्थ आहे पापापासून दूर होणं। योहान 3:7 वचन सांगते, तुम्हाला नवीन जन्मलं पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले, म्हणून आश्चर्य मानू नका। आता प्रभूचं वचन आपल्याला शिकवते की आपण नवीन जन्मलं पाहिजे, याच्याविषयी तो आपल्याला सांगतो, त्याचं आश्चर्य मानू नका। नवीन जन्माच्या बाबतीत आपल्याला आश्चर्य मानायची काही गरज नाहीये की माझा नवीन जन्म झाला, नवीन जन्म झाला। आपण आपल्या जीवनामध्ये बाळ जन्माला आलं का आपण त्याला नवीन सांगतो ना। आपण ख्रिसमसचा सण साजरा केला म्हणजे 25 डिसेंबरला ना, आजचा 1 जानेवारी त्याचं मंदिरात समर्पण केलं। हालेलुया। लूक 2:19 मध्ये प्रभूचं वचन मंदिरात समर्पण केलं। समर्पण झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर धरतीवर एक राजाच्या रूपात आला, कारण निष्पापी म्हणून होता। आता आपण प्रभूमध्ये आहेत, रोमकरास 8:1 की प्रभूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही, म्हणजे नवीकरण होत। ख्रिस्त येशू मध्ये असणाऱ्यांना बघा दंडाज्ञा नाही। आज आपलं जीवन जर ख्रिस्ताला दिलं असेल, बघा दंड नाही, शिक्षा होत नाही, कारण तुम्ही जीवन परमेश्वराला दिले आहे। आपण ज्या वेळेला हे जीवन परमेश्वराला जेव्हा देतो ना, तेव्हा परमेश्वर आपल्याला एक जीवन देते, आणि या जीवनाला आम्ही हमेशा एक चांगले गुण आणि एक आदर्श ठेवलं पाहिजे। जर आम्ही या चांगल्या गुणामध्ये जर जीवन जगलेलं नसेल, तर चांगला अनुभव आम्हाला भेटणार नाही। ख्रिस्तामध्ये एक एक प्रश्नाची उत्तर आम्हाला शोधून काढता आली पाहिजे। म्हणून रोमकरास 3:10 लिहिलेलं आहे, नीतिमान कोणीच नाही।
शास्त्रात असे लिहिलेले आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. म्हणजे मग जर आता तुम्ही विचार करा, काय सांगते शास्त्रात असं लिहिलेलं आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. म्हणजे एक सुद्धा नीतिमान नाही, म्हणजे सगळे आपण पापी आहेत. रोमकलास 8:1 मध्ये काय सांगितले की प्रभूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही. म्हणजे जर तुम्ही प्रभूमध्ये वाढत गेलं तर पापांची क्षमा होते, आपले दंड काढले जातात आणि आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी मिळतात. हालेलुया, हालेलुया. कारण प्रभूमध्ये शिक्षा होत नाही, त्या प्रभूमध्ये प्रभूची उपस्थिती, प्रभूचे मार्ग आणि प्रभूचे गुण ते माणसाला मिळतात. म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे नव्या उत्पत्तीत आणि नवीन मार्गात आणि नवीन शिक्षणात आपल्याला जायचं आहे. आता जर आम्ही नवीन कृपेचं, नवीन वचनाचं, नवीन मार्गाचं, नवीन शिक्षणाचं, नवीन गुणाचे जर जीवन जगलेले नसतील तर ख्रिस्त आमच्यामध्ये काम कार्य करू शकत नाही. हालेलुया. ख्रिस्ताने आमच्यासाठी खूप महत्व दिलेले आहेत आणि ते महत्व अशासाठी दिले आहेत की ख्रिस्त आमच्यामध्ये असावा आणि ख्रिस्ताच्या द्वारे आमचं जीवन पवित्र असावं. पवित्र आत्मा हवा आहे. आज जर आमच्यामध्ये पवित्र आत्मा नसेल तर आम्ही ख्रिस्ताचा जीवनाचा अनुभव घेऊ शकत नाही, ना ख्रिस्ताचं वचन आम्हाला ऐकायला मिळू शकत. हालेलुया. म्हणून प्रत्येक व्यक्तीचं जीवन जे आहे ना, एका वचनात आणि एका शिक्षणात आणि एका नियमात आणि एका मार्गामध्ये, हे जर पवित्र आत्मा जर आम्हाला मार्गदर्शन करतो आणि शिकवतो तर पवित्र आत्मा आमच्या प्रत्येकाला त्याच्या राज्याची ओळख देत असते. हालेलुया, हालेलुया. म्हणून मग ते 7:33 मध्ये त्यांनी वचन दिलेलं आहे. तर पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटवा, त्याच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार. आपल्याला राज्य आणि नीतिमत्वाची गरज आहे. आज लोक देवाच्या राज्यात कधी बघत नाही आणि नीतिमानात कधी वाढत नाही. तर ख्रिस्ताच्या शिक्षणाकडे जे आपल्याला मार्ग मिळाल्यात किंवा ख्रिस्ताच्या शिक्षणाकडे आपल्याला ओळख भेटलेली आहे, ख्रिस्ताच्या शिक्षणाकडे त्याचे मार्ग भेटलेले आहेत, ख्रिस्ताच्या शिक्षणाकडे त्याचं जीवन मिळालेलं आहे, ख्रिस्ताच्या शिक्षणाद्वारे आम्हाला आध्यात्मिक मार्ग मिळालेला आहे, तर ते मार्ग आम्हाला येशू ख्रिस्ताच्या द्वारे घ्यायचे. आज मनुष्य पापात आहे, घाणीत आहे, नाशात आहे, जीवनात दुःखात आहे, आपत्तीत आहे, पण पश्चातापासाठी आपलं जीवन नाही. आपल्या कर्मानेच आपल्याला दुःख, आपत्ती आणि समस्या आणि संकट येतात. म्हणून येशू ख्रिस्ताच्या काळात आम्हाला जीवन आणि शांती मिळते. म्हणून मग ते 18:20 2 किंवा 3 माझ्या नावाने जमते तिकडे मी आहे. येशू ख्रिस्त बघा आपल्याला काय शिकवतो, काय मार्गदर्शक करतो. येशूच्या राज्यात 2 किंवा 3 माझ्या नावाने जमलेले आहेत, मी तिकडे हजर आहे. हालेलुया. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला ना मला त्याच्या वचनात आणि त्याच्या मार्गात शिक्षण देऊन आपल्याला सार्वकालिक जीवन देतो. म्हणून युवांमध्ये ज्या वेळा तुम्ही बघता 14:2 माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार कराव्या जात. वचन आपल्याला काय शिकवते, मी तुम्हासाठी जागा तयार कराव्या जातो, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. म्हणजे देवाबरोबर आपल्याला स्वर्गात राहायचं आहे. आपण आजच्या जीवनामध्ये आपली जागा घरदार बांधतात, पण आपण मृत्यूनंतर आपल्याला कुठेतरी बाहेर नेऊन फेकून देतात. हालेलुया. बघा आपलं शरीर कुठे नाशामध्ये जाऊ नये,
म्हणून प्रभू येशू सांगते मी तुम्हासाठी जागा तयार करून ठेवतो. म्हणजे आपण येशूकडे असले तर आपली जागा येशू जवळच आहे. मग आपण येशूला समर्पण करायचं आपलं जीवन, आपला आत्मा, आपलं शरीर समर्पण करायचं आहे. कशासाठी? की आपण आपल्या जीवनात परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं. आता जर तुम्ही प्रभूच्या वचनात चालले नाही, प्रभूच्या मार्गात उतरले नाही, प्रभूच्या शिक्षणाकडे चाललं नाही, तर वागलं नाही, तर प्रभू तुम्हाला त्याच्या राज्याची ओळख देऊ शकत नाही. कारण ख्रिस्तीय नावामध्ये आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते जोडावं लागतं. जर आम्ही या ख्रिस्तीय नावाचं जीवन जोडलेलं नाही तर ख्रिस्त आम्हाला मिळणार नाही. हालेलुया. म्हणून नेहमी वचन, नेहमी शिक्षण, नेहमी मार्ग, नेहमी गुण, नेहमी अनुभव येशूच्या द्वारे आले पाहिजे. आणि जर येशूच्या द्वारे आमचं जीवन मिळालेलं आहे, येशूच्या द्वारे आम्हाला मार्ग मिळालेला आहे, येशूच्या द्वारे कार्य मिळालेलं आहे, येशूच्या द्वारे शांती मिळालेली आहे, येशूच्या द्वारे अनुभव मिळालेले आहे, ते कशासाठी? की आम्ही ख्रिस्ताबरोबर आमचं नातं जोडावं तशासाठी. हालेलुया. आज आपल्याला येशूची गरज आहे. कोणाची गरज आहे? आज दुनियाचे लोक काय बोलतात? हॅप्पी नियर ना. कशाला बोलतात? हॅप्पी नियर म्हणतात. हालेलुया. दिवस चांगला आहे, हॅप्पी वर्ष, पण मनुष्य हॅप्पी नाही आहे. आम्हाला हॅप्पी कुठे व्हायचं आहे? प्रभूच्या वचनात फिलिपीकरा 4:4, थिस्सलुनिकेरा पहिल्या पत्रात 5:16 पासून. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेल आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा. आणि तो काय सांगते? पुन्हा म्हणेल प्रभूमध्ये आनंद. आज जर तुम्हाला वचनाच्या द्वारे पुढे जर वाढायचं आहे आणि शिकायचं जर आहे, तर त्या वचनाच्या द्वारे जीवनाची शोभा, जीवनाचे मार्ग आणि जीवनाची गुण ही आपल्या प्रत्येकांना ती मिळवणं जरुरी आहे. निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. जर तुम्हाविषयी ख्रिस्त येशू मध्ये देवाची इच्छा हीच आहे. आज आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छाच आहे की आपण प्रभूमध्ये आनंदी जीवन जगलं पाहिजे. आणि आनंदी जीवनाने आम्हाला त्याचे राज्य आणि नीतिमत्व मिळते. म्हणून त्यांनी सांगितले प्रभूमध्ये आनंद करा. आज जर प्रभूमध्ये आमचा आनंद जर आहे तर प्रभू आम्हाला आनंदी आणि शांती हे देणार आहे. हालेलुया. जिथे प्रभूच्या मार्गात आम्ही चालले तिथेच परमेश्वर आम्हाला त्याच्या मार्गात त्याची ओळख देणार आहे. हालेलुया. पश्चाताप, पवित्रता, अभिषेक, आशीर्वाद, ज्ञान, दान, आनंद हे सगळं येशू मध्ये आहे. आणि जर तुम्ही येशू मध्ये जीवन जगतात तर नक्कीच येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये जीवन जगेल. योहान 15:4-7. 2000 वर्ष अगोदर येशूचा जन्म आहे आणि आज आपण गलतीकरा 4:10 प्रमाणे वार, महिने, सणाचे काळ पाळतात. पण आपल्या स्वतःच्या जीवनात रूपांतर किंवा परिवर्तन करणं हे आज आपल्यामध्ये नाही आहे. आज जर हे परिवर्तन जर आपल्यामध्ये आहे तर नक्कीच ख्रिस्त आपल्याला त्याच्या शिक्षणाने, त्याच्या मार्गाने आणि त्याच्या गुणाने पुढे नेण्याची कृपा देणार आहे. म्हणून ख्रिस्तामध्ये ओळख कशी करावी, आध्यात्मिक जीवन कसं बनवू, पवित्र आत्मा कसा मिळावा, ज्ञानाचा आत्मा कसा मिळावा, वरदानाचा आत्मा कसा मिळावा, परमेश्वराच्या राज्यात कसं राहू, हे जीवन आपल्याला नेहमी सांभाळून ठेवायचं आहे. म्हणून जसं बायबलचं वचन माणसाच्या जीवाला उपयोगी येते तसं त्या माणसाचं जीवन तशा प्रकारे चालावं लागते. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ इब्रियकरा 4:12. इब्रियकरा 4:12
देवाचे वचन सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीवात्मा सांदेव मज्जा यांना भेदून आर पार जाणारे अरे मनाची विचार हेतू याचे परीक्षक असे आहे। आज आपल्या जीवनाला देवाच्या शिक्षणाची ओळख घेणं गरजेचं आहे आणि त्याच वचनाद्वारे आपल्या जीवाला सुख समाधान आणि एक शांती मिळवणं गरजेचं आहे। आणि जर तुम्ही ख्रिस्तामध्ये जीवन जगलेले नाही तर तुम्हाला ख्रिस्ताची जी ओळख आहे ती तुमच्या जीवनात सापडणार नाही। हरिया दोन धारी तलवारीसारखं आहे। देवाच्या वचनाला सरळ किंमत ठेवा म्हणजे त्या किमतीचा वापर तुम्हाला मिळेल, त्याच्याद्वारे जीवन मिळेल, त्याच्याद्वारे शांती मिळेल, त्याच्याद्वारे आनंद मिळेल, त्याच्याद्वारे ज्ञान मिळेल। देवाचं वचनच माणसाला जीवन देते। आज जर खरोखर देवाच्या वचनाकडे तुमचं लक्ष नसेल तर देव तुम्हाला जीवनात त्याचे वळख किंवा त्याचे मार्ग देऊ शकत। बघा, जर हात आपले माखलेले आहेत मातीमध्ये त्याच्याने आपण जेवायला बसणार का? नाही। तसंच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये जेव्हा एक पवित्र आत्म्याच्या द्वारे तो वास करतो आणि पवित्र आत्मा त्याच्यामध्ये वास करतो तेव्हा तो जीवन आध्यात्मिक गोष्टीमध्ये आणि आध्यात्मिक मार्गामध्ये आपल्या प्रत्येकांना तो त्याच्या वचनाने एक जीवनाचा अनुभव उत्पन्न करून देत असते। हालेलुया। जर आता पवित्र आत्मा आम्हाला मिळाला तर नक्कीच आम्हाला त्याची शांती मिळेल। जर आमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही आहे तर आमच्यामध्ये शांती सुद्धा मिळणार नाही। हालेलुया। कारण शांतीचा प्रभू तुम्हाला जीवन देणार आहे, आनंद देणार आहे, सामर्थ्य देणार आहे, ज्ञानी देणार आहे आणि तुमच्यामध्ये एक वरदानाचा अनुभव उतरवणार आहे। म्हणून ख्रिस्त हा नाताचा अनुभव वचनाच्या द्वारे आम्हाला बनायचा आहे आणि जर वचन आम्हाला मिळालं तर जीवन सुद्धा आम्हाला मिळणार आहे। जर वचन नाही आहे तर जीवन सुद्धा नाही आहे। म्हणून प्रभूमध्ये त्याच्या शिक्षणामध्ये त्याच्या वचनामध्ये एक आध्यात्मिक मार्गानुसार आहे। आपलं शरीर आहे नाही आहे स्वच्छ ठेवायचं, मन स्वच्छ ठेवायचं। आज नवीन वर्षाला नवीन कपडे घातले म्हणून नवा मनुष्य बनत नाही, तर माणसाच्या जीवनामध्ये नवीन आत्मानं नवीन हृदय जर बनवायचं असेल तर त्यांनी पापापासून दूर राहावं न पवित्र आत्म्यामध्ये आपल्या जीवनाची एक शोभा आणि एक आपल्या जीवनाची एक घडण तयार करावी। हालेलुया। म्हणून ख्रिस्तीया नात्यामध्ये, ख्रिस्तीया मार्गामध्ये आणि ख्रिस्तीया शिक्षणामध्ये तुम्हाला वाढ करायची। वर्षाला आपण एकदाच येशूकडे वळायचं असं नाही तर युगानुयुग वळायचं। कारण मते त्या 28:19-20 वचन मध्ये दिले, बाप्तिस्मा म्हणजे परिवर्तनाचं जीवन आम्हाला दिले आणि हे परिवर्तन जीवन म्हणजे काय? माणसाच्या जीवनाची घटना अभिषेक आशीर्वाद आणि एक अभिषेकाच्याद्वारे शांती, शांतीच्याद्वारे ज्ञान। आता जर आम्ही ख्रिस्ताला आमची वेळ दिली नाही तर ख्रिस्त आम्हाला सुद्धा ती वेळ देणार नाही। Ephesians 5:16 वेळेचा नेहमी सदुपयोग ठेवत राहा, ख्रिस्तामध्ये आपली वेळ घालवा आणि ख्रिस्ताच्या वेळेने आमच्या जीवनाला ख्रिस्ताची उपस्थिती बनवा। जर तुम्ही ख्रिस्तीया नात्यामध्ये, ख्रिस्तीया मार्गामध्ये, ख्रिस्तीया शिक्षणामध्ये, ख्रिस्तीया गुणामध्ये जर तुम्ही जीवन जगत असेल तर नक्कीच ख्रिस्त तुम्हाला आशीर्वाद देईल। हालेलुया। वचन नेहमी प्रभूमध्ये अभिषेकाने आशीर्वादाचं आहे। म्हणून आपल्याला वचनानेच परमेश्वर स्वच्छ आणि नवीन करते, पवित्र बनवण्याची शक्ती आहे देवाचं वचन। म्हणून योहानमध्ये आपण बघतो 3:7 मध्ये काय सांगितलं त्याने, निकोदेमला विचारते प्रभू येशू
तुम्हाला नवीनी जन्म पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले, म्हणून आश्चर्य मानू नका। वारा पाहिजे तो तिकडे वाहतो, त्याचा आवाज तुम्ही ऐकतात। तो कुठून येतो, तो कुठे जातो ते तुम्हाला कळत नाही। जर कोणी आत्म्यापासून तो जन्मलेला आहे त्याचा अशीच आहे। आम्ही आत्म्याने जन्मलेले नाही, फक्त शरीराने जन्मलेले लोक आहेत। आणि शरीरातले जन्मलेले लोक असतात ते शरीराचाच विचार करतात। योहान 3:31 मध्ये दिलेलं आहे, योहान 3:31 जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे। जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे, तो एक गोष्टी बोलतो। जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे। स्वर्गातला मनुष्य सर्वांच्या वर जातो आणि पृथ्वीचा मनुष्य पृथ्वीचेच विचार करतो। मग आज आम्ही पृथ्वीचे विचार करायला लागलं तर स्वर्गाची विचार करू शकत नाही। म्हणून ख्रिस्तामध्ये आपली वेळ समय काळ ही नेहमी ठेवाया नवीन वर्षाला नव्या उत्पत्तीची तयारी कर। कारण नवीन वर्षाची सुरुवात आहे नव्या मध्ये जीवन जगणे, आणि जुनं पाप आहे ते आपण टाकून द्यावं पवित्र गोष्टीकडे आणि पवित्र वचनाकडे आणि पवित्र सामर्थ्याकडे लक्ष द्यायचं आणि पवित्र बनण्याकडे लक्ष द्यायचं। जसा पवित्र आत्मा आमच्यात काम करेल, कार्य करेल, पवित्र आत्मा मला मार्गदर्शन करेल, पवित्र आत्मा मला ज्ञान देईल, पवित्र आत्मा मला अनुभव देईल, पवित्र आत्मा आम्हाला अभिषिक्ताच्या मार्ग दाखवेल, तर आमचं जीवन नक्कीच पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य करणार असेल। म्हणून नेहमी पाप कबूल करायचं। नीती सूत्र 28:13 जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, तो कबूल करून तो सोडून देतो, त्याच्यावर दया होते। आता काय सांगते, जो पाप कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते। हा आज आपलं पाप आहे आपण काढायचं। आता आपण बघा, देवावर आपली पूर्ण श्रद्धा आणि विश्वास नाही, आपल्याला देवाच्या श्रद्धेत आणि विश्वासात राहायचं आहे आणि देवापासूनच आपलं जीवन स्वर्ग राज्यात न्यायचं। येशू ख्रिस्ताकडे फक्त प्रीती आहे, द्वेषभावना नाहीये। आणि त्यांच्या शिक्षणाकडे जर आपलं लक्ष असलं ना तर आपण प्रीतीने दुनियाच्या गोष्टी मिळवू शकता, द्वेषभावनेने काय सुद्धा मिळवू शकत नाही। आणि द्वेषभावना आपल्या कोणत्याच माणसाला ना आनंद देऊ शकत ना शांती देऊ शकत, पण प्रीती दया आणि शांती ही इतका आशीर्वादित आहे ना। या माणसामध्ये एवढे गुण असले ना प्रीतीचे, दयेचे आणि शांतीचे, तो जिंदगीभर कधी दुःखी दिसणार नाही, खूप आनंदी असेल। आणि त्या माणसाच्या अंतकरणामधलाच उत्साह असतो नेहमी। तो घरात असला तरी असताच राहील, चिंतन करत राहील देवाविषयी। कारण का, देव हालेलुया। प्रत्येक शिक्षणाला वचनाची गरज आहे आणि वचन शरीरात ठेवणं गरजेचं आहे। एक शारीरिक घास कुठासाठी असतो, आध्यात्मिक घास आपल्या शरीरासाठी असतो। आनंद जीवन, आनंदाने राहणं, आनंदाने शांती घेणं, शांतीत वळणं, उपस्थितीचा अनुभवणं, परमेश्वराचा मार्ग बनवणं, परमेश्वराचं राज्य घेणं। ज्या व्यक्तीला शांतीच मिळत नाही त्याच्या माणसाला जीवन म्हणून भेटत नाही, पण ज्या व्यक्तीला शांती आहे त्याच व्यक्तीला जीवन आहे, आनंद आहे, ज्ञान आहे, वरदान पण आहे। ख्रिस्तामध्ये पहिलं जीवन असं बनवा की ख्रिस्ताचं राज्य आमच्या शरीरात यावं। आज समाजात ख्रिस्त हे राज्यच नाही, म्हणून मग ते 6:9 पासून एक प्रार्थना शिकवली, तुझे राज्य आम्हामध्ये येऊ
आज त्याचं राज्य जर आमच्यामध्ये आहे तर आनंदी नक्कीच आहे. जर त्याचं राज्य नाही आमच्यात आनंद सुद्धा येणार नाही. म्हणून वचनाने, सामर्थ्याने आणि त्याच्या शक्तीने आपलं संपूर्ण समय, वेळ, काळ येशूच्या द्वारे द्यायचा आहे. आणि जर येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला काळ मिळालाय तर तो काळ आनंदाचा आहे, शांतीचा आहे, सामर्थ्याचा आहे, ज्ञानाचा आहे, दानाचा आहे. म्हणून नव्या वर्षाला सुरुवात करताना प्रीती, दया आणि शांती याची सुरुवात करा. क्षमा, समेट हे पहिलं आपल्या जीवनात आणा आणि सगळं शरीरात जे काय राहिलेलं पाप असेल ते सोडून टाका. कारण ते करा दुसऱ्या पत्रा 5:17, जुनं ते होऊन गेलं, पहा आता नवं झालेलं आहे. आता नवं म्हणजे पवित्र आत्म्याच्या दानात. जुन्याचा अर्थ आहे पापापासून दूर होणं, भांडण करणं, खोटं बोलणं, चोरी करणं, लबाडी करणं, वाईट गोष्टी करणं, याच्यातून सुटकारा ठेवली. आणि नव्या करणामध्ये नवी जीवन जगणं म्हणजे पवित्र आत्मा. म्हणून योहान 3:7, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. हालेलुया, हालेलुया. तर आता आपण प्रार्थना करूया. हे पिता परमेश्वरा, तुझ्या राज्यात तुझा महिमा आणि तुझा गौरव असो, तुझ्या राज्यात महिमा आणि गौरव असो. प्रभू तुझ्या वचनात, तुझ्या शिक्षणात, तुझ्या मार्गात चालण्यासाठी प्रत्येकांना आशीर्वाद देत सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, मिलिटरी, डॉक्टर, परमेश्वराची सेवा आणि परमेश्वराचे कार्य करणारे अशा लोकांना प्रभू तुझा आशीर्वाद पाठव. प्रभूच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद कर. मी प्रार्थना येशूच्या नावाने करतो, आमेन.